संविधानाची ताकद सर्वसामान्य माणसाच्या न्याय आणि हक्कासाठी उपयोगी येते. त्यामुळे संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे, तो प्रत्येक भारतीय नागरिकांनी जपला पाहिजे, असे गौरव उद्गार महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी काढलेत. काल युगप्रवर्तक प्रतिष्ठान आणि पंचायत समिती घोडेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान सन्मान सभेचं आयोजन हुतात्मा बाबू गेणू सभागृहात करण्यात आलं होतं. यावेळी अध्यक्ष स्थानावरून वळसे पाटील बोलत होते. नमस्कार सर्वांना, क्रांतिकारी जय भीम. संविधान दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे माजी गृहमंत्री आणि विधानसभेचे माजी अध्यक्ष आदरणीय आमदार वळसे पाटील साहेब हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाला नागरिकांना संबोधित केलेलं आहे. खऱ्या अर्थाने संविधानामुळे भारतीय नागरिकांना समता, स्वातंत्र्य, बंधुता, एकता ही सर्व मूल्य त्यांच्यामध्ये जोपासली गेलेली आहे आणि म्हणून संविधानाने जे एकात्मतेचं दर्शन घडवलेलं आहे त्याची जागृती आज सगळीकडे झाली पाहिजे. कारण काही शक्ती ह्या संविधानाचा गळा घोटण्याचं काम करीत आहे आणि गळा घोटण्याचं काम करीत असताना संविधान धोक्यात आलेलं आहे. आणि जर संविधान धोक्यात आले तर भारतीय नागरिकांचे अस्तित्व सुद्धा धोक्यात येईल. म्हणून संविधान जागृती होणं अत्यंत गरजेचं आहे. संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे, संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे आणि तो प्रत्येकाच्या घराघरामध्ये असला पाहिजे आणि त्यांनी त्याचं वाचन केलं पाहिजे. घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणाने प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत अधिनियमित करून स्वतःला प्रत अर्पित करीत आहोत. भारतीय संविधान हे समता, स्वातंत्र्य, बंधुता, एकात्मता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्ष या गोष्टीवर आहे. त्यामुळे देशातील 130 कोटी जनता गुण्यागोविंदाने राहते, परंतु सध्या संविधानाचा गळा घोटण्याचं पाप काही लोक करतात. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या अस्तित्वाला धोका निर्माण होत असून संविधान वाचवणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे.